सुरुवात केली आहे। त्यांच्या समवेत शेतकरी बांधव सुद्धा इथे उपस्थित आहे। आणि या उपोषणाचा मुख्य विषय म्हणजे 2021 मधील मूग उडीद पिकाच्या नुकसान भरपाई पासून अनेक गावे सुटली आहेत, त्याकरता साखळी उपोषण इथे राबविण्यात येत आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या उपोषणाची सुरुवात आणि नेमकं कारण काय। आज 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि बाळासाहेबजी ठाकरे यांची सुद्धा जयंती, त्या दोघांनाही अभिवादन करून आज कोकर्डा गावामध्ये राष्ट्रध्वज स्तंभाजवळ लोकांना शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता उपोषणाची सुरुवात केलेली आहे। या उपोषणाकरता माझ्या गावातील परिसरातील गावातील शेतकरी या ठिकाणी बहुसंख्येने येणे जाणे करते आहेत आणि उपोषण करते माझ्यासोबत या ठिकाणी बसलेले आहेत। उपोषणाचे कारण 2021 मध्ये मूग आणि उडीद या दोन्ही पिकाचं 100% नुकसान झालं आणि त्या नुकसानीचा मोबदला शासनाने देण्याचे कबूल केले आणि ते दिवाळीत देण्याचे कबूल केले होते, परंतु शासनाचं ते जमलं नसेल म्हणून त्यांनी उशिरा दिले आणि उशिरा दिल्यानंतरही कोकर्डा मंडळातील 13 गावं हे वंचित ठेवले। 13 गावांमधील शेतकरी जे पात्र शेतकरी आहेत त्यांचे सर्व सर्वे वगैरे झालेले आहेत आणि ते पात्र असूनही त्यांना अद्यापपर्यंत शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही, मिळाला नाही। म्हणून नेहमी मंडल अधिकारी, तहसीलदार आणि पटवारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांना विचारले असता त्यांनी हेच सांगितलं की शासनाकडून पैसा आल्यानंतर आम्ही तुम्हाला वाटतो। त्या गोष्टीला 2 महिने होऊन गेले आणि 2 महिने होऊन गेल्यानंतर हा निर्णय मी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीने घेतला। आज रोजी या ठिकाणी आमच्या सवंगड्यांसोबत मी उपोषण करतो आहे आणि जोपर्यंत शासन पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देणार नाही तोपर्यंत या ठिकाणी उपोषण चालू राहील। मी मेलो तरी चालेल, तरी शेतकऱ्यांना हा जो मोबदला आहे तो मिळावा हाच माझा दृष्टिकोन आहे। तुम्ही सुद्धा बघू शकता की आज 23 जानेवारी 2022 सकाळी 11 वाजता या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे आणि या आमरण उपोषणामध्ये शेतकरी बांधव सुद्धा उपस्थित झाले आहे आणि मी मेलो तरी चालेल अशी स्पष्ट गावी आणि स्पष्ट वक्ते यांनी या उपोषणादरम्यान सांगितले आहे। याप्रमाणे आपण बघू शकता इथे शेतकरी बांधव सुद्धा आहे, माझ्या समवेत इथे शेतकरी बांधव म्हणून गोपाल गावनर इथे उपस्थित आहे। तर नेमकं या उपोषणाबाबत तुम्ही काय सांगू शकता? या वर्षीच्या 2021 मध्ये मूंग आणि उडीद पूर्णतः या परिसरात नाही तर या पूर्ण जिल्ह्यात पूर्ण नेस्तनाबूत झालेले आहेत आणि त्याची जे शासनातर्फे जो निधी भेटायला पाहिजे तो त्यांनी या 13 गावं या मंडळातील वंचित ठेवलेले आहेत आणि याकरिता आमचे काकाजी श्रीकृष्णजी सावरकर आणि सर्व या पंचक्रोशीतील मंडळी या उपोषणाला भेट देऊन जात आहेत आणि 25 तारखेला आमच्या काकाजीच्या नेतृत्वात आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे। पण आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही दुसरं कोणतं आंदोलन, तीव्र आंदोलन छेडण्याचा आमचा शासनाला आणि प्रशासनाला इशारा आहे। तरी त्वरित हे जे निधी आहे तो त्वरित प्रशासनाने आणि शासनाने आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करावा, नाहीतर त्यांचा परिणाम या प्रशासनाला भोगावा लागेल, एवढंच मी सांगतो। या उपोषणादरम्यान त्यांनी एक तीव्र आंदोलनाची सुद्धा भूमिका सांगितली। कोकर्डा परिमंडळातील 13 गावं शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि प्रशासनाच्या जप्त देणग्यामुळे 13 गावांचे शेतकरी हे वंचित राहिलेले आहेत। मूंग आणि उडदाचं अनुदान दिवाळीपूर्वीच काही शेतकऱ्यांना मिळालं आणि या 13 गावांतील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत ते मिळालं नाही, त्यामुळे हे 13 गावांतील शेतकरी पीक अनुदानापासून, पीक नुकसानीपासून वंचित राहिलेले आहेत। हे आंदोलन आज 23 तारखेला आम्ही सुरू केलेलं आहे, 23 जानेवारी 2 दिवस साखळी उपोषण करणार आहे आणि 25 तारखेपासून आमरण उपोषणाला सुरू होणार आहे। त्यानंतर त्याहीपेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्याची वेळ आली की आम्ही आंदोलन करू आणि इकडून माघार घेणार नाही। जोपर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत या आंदोलनातून माघार नाही। तुटे एवढंच, धन्यवाद। बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची, स्वराज्य वार्ता।